मॉडेल स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी गणेश कुंभार, इयत्ता पाचवीचा निळा कमळ निळे कमळ या पाठामध्ये मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. बघा, आपल्याला दिसत आहे इयत्ता पाचवीचा हा पाठ आहे आणि या पाठाचं नाव आहे निळे कमळ. बोर्डावरती आपल्याला चित्र दिसत आहे निळ्या कमळाचं. साधी सोपी गोष्ट आहे, निळ्या कमळाचं हे फूल आहे, पण ह्या फुलाच्या माध्यमातून कवी किंवा लेखक एखादा महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वपूर्ण विषय एखाद्या कथेच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून तो आपल्या सगळ्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत असतो. माध्यम म्हणून ही कविता किंवा हा पाठ किंवा एखादी मनोरंजनाची गोष्ट मनोरंजना गोष्ट घेऊन एक मॉरल ज्याला आपण म्हणतो बोध काहीतरी आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो, ती म्हणजे ही कथा आहे छोटीशी एक निळे कमळ. म्हणून या कथेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषय जो आजच्या पिढीला अत्यंत आवश्यक असणारा आणि सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे खेचून घेण्याचं काम या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. मी तुम्हाला स्लाइड शेअर करतोय. स्लाइडच्या माध्यमातून आपण अधिक माहिती आज या पाठाची आपण जाणून घेऊया. इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये किंवा पाचवीच्या वर्गासाठी आपल्याला बघा दिसतंय निळे कमळ. हे एक प्रतीकात्मक निळे कमळ आहे आणि याच्यामधून छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून काय बोध घ्यायचा हे आपण पुढे पाहूया. मात्र आपण अगोदर ही कथा काय आहे आणि या कथेच्या माध्यमातून काय सांगितलं हे बघूया. आपण नवीन शब्द आहेत बघा या कथेमध्ये, या नवीन काही शब्द आलेले आहेत. तळे, तुडुंब. तुडुंब म्हणजे काटोकाट गच्च भरलेलं तळ. निरखणे, निरखणे म्हणजे निरीक्षण करणे. फुलणे म्हणजे एखादं फूल फुलून येतं, पूर्ण विकसित होणे म्हणजे फुलणे. उगवणे ही एक प्रक्रिया आहे, फूल उगवण्याची एक प्रक्रिया असते. शोभा, शोभा म्हणजे ब्युटी सौंदर्य. सुंदर म्हणजे सुंदरच. पुटपुटणे म्हणजे हळू आवाजात बोलणे. आणि पाकळी म्हणजे पॅटल, ज्याला तुम्ही पाकळी म्हणता, ती एक एक पाकळी. अशा अनेक पाकळ्यांचं कमळ होत असतं, त्यातल्या ह्या एक एक पाकळ्या आहेत. तर हे काही नवीन शब्द आपण बघितलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे बघूया. बघा, एक मोठे अरण्य होते, त्यात एक तळे होते, ते पाहण्याने नेहमी तुडुंब भरलेले असे. बघा, एका जंगलामध्ये आपल्याला डोळ्यासमोर चित्र तयार होत असेल. एक मध्यभागी तळ होत आणि ह्या तळ्यामध्ये अनेक कमळाची फुलं फुललेली होती, परंतु हे तळ नेहमी पाण्याने तुडुंब भरलेलं असे. चंद्रसूर्य त्या तळ्याच्या आरशात आपली तोंडे निरकून पाहत असत. बघा, लेखक काय म्हणतोय, कल्पना करतोय की तळाच्या सेंटरमध्ये तळ आहे आणि जंगलाच्या सेंटरमध्ये तळ आहे आणि तळ्यामध्ये चंद्रसूर्य आपला चेहरा निरकून पाहत आहेत. म्हणजे बघा, चंद्रसूर्याला जर पाहायचं असेल तर त्या तळ्यामध्ये ते पाहत असत. म्हणजे इतकं पाणी स्वच्छ निर्मळ आणि रिफ्लेक्शन करणारा सुंदर असं पाणी होत. कितीतरी लहान मोठी कमळे त्या तळ्यात नेहमी फुललेली असत, त्यामुळे ते तळे फार सुंदर दिसत असेल. ह्या तळ्याला जर का कशामुळे सौंदर्य येत असेल तर ते सौंदर्य ह्या मध्ये फुललेल्या लाल निळ्या ह्या सगळ्या कमळांमुळे. आणि त्यातल्या त्यात निळी कमळे ही जास्त संख्येने त्या तळ्यामध्ये फुललेली होती, त्यामुळे ते तळे अतिशय सुंदर दिसत असे. त्याच्या मधोमध एक मोठे निळे कमळ उगवले होते, त्याला अनेक सुंदर पाकळ्या होत्या. बघा, हे सेंटरमध्ये मधोमध एक निळे कमळ उमललेले होते आणि त्याला निळ्या पाकळ्या होत्या. त्याला अनेक सुंदर पाकळ्या होत्या. त्या कमळातल्या एका पाकळीला काय वाटले कुणास ठाऊक, ती पुटपुटली. मी आहे म्हणून ह्या कमळाची एवढी शोभा, नाहीतर ह्याला कोण विचारतो. बघा, साधी छोपी सोपी गोष्ट आहे. एका तळ्यामध्ये हे निळं कमळ आहे आणि ह्या सेंटरमध्ये असलेल्या निळ्या कमळाच्या एका पाकळीला. बघा, आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये पण असं कधी कधी होत असतं, कुटुंबामध्ये पण कधी कधी असं होत असतं. कुटुंबातली अनेक सदस्य ज्यावेळेला एकत्र येत असतात तर त्या सदस्यांना असं वाटत असतं की मी आहे म्हणून माझं कुटुंब, मी कमावतो म्हणून हे कुटुंब चालतं, किंवा मी आहे म्हणून हे सगळं घर उभं आहे, कुटुंब उभं आहे, असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येक जणाला असं कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला असं वाटत असतं. पण प्रत्यक्षात असं असतं का?
नाही. मग काय असतं प्रत्यक्षात? तर प्रत्यक्षात सगळ्यांचाच मोलाचा वाटा असतो, खारीचा वाटा असतो. आपण इथं थांबूया. आजच्या पहिल्या तासिकेमध्ये आपण पाठाची सुरुवात करून घेतलेली आहे. दुसऱ्या तासिकेमध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ह्या छोट्याशा कमळाची पुढची गोष्ट पाहूया. तोपर्यंत